नव्या दमाने उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा। बघा रोज जिंका रोक। हा दसरा ते दिवाळी रोज हजार प्रेक्षकांना मिळणार संधी 2 करोड रकमेची रोख बक्षीस जिंकण्याची। बघा रोज जिंका रोक, तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षीस मिळवा रोख। सन मराठी, सोहळा नात्यांचा। हे पुतळे उगा तोंडाला येईल ते बोलू नकास। याला म्हणते दिव्याकाले आमदार। सगळ्या गावाला माहित आहे तुमची लग गाण्यासोबत पळून गेल्या आणि तुम्हाला माहित नाही। काय बी काय बोलताय? मी मनान काही नाही सांगत। हा फोटो बघा। अर्गन एक गरगरायले रे। अगे सर पाणी पी, बाईक वरून आलेस ना, वारं लागलं असेल ना। बस बस अग आईला लेट झाली मऊ शुद्धी लिंब द्यान मेली बिरी नाही ना। सुंदरीनं नशीब काढलं म्हणायचं का गाण्याचं नशीब फुटक म्हणायचं काय? दे प्रेम आंधळ असते असं म्हणायचं। कस आहे काय बी असलं तरी दोघांनी काय पत्त्या लागू दिले बघ। हा आता योग गाण्या रोज असतोय माझ्या बरोबर पण ताकास तूर लागू दिली नाही। पर ते नाही मला सांग हे गण्या आणि सुंदरीच्या लव्ह स्टोरीचा पिक्चर हे तर कोणी रिलीज केलाय म्हणायचा? काय माहित कोण केलंय पण जानकनं केलंय की नाही
सुंदरीच्या आबरू पर चवाट्यावर आणले राव. मग काय वर्गा आणि कोण आहे हे जेव्हा समजल ना तेव्हा ह्या चव्हाट्यावर त्याचा मुर्दा बसवल्याशिवाय राहणार नाही, नाव सांगणार नाही. म्हातारी काय अगं एवढी आबरू येशीवर टांगले तर घरात बसायचं का तोंडला फुट खुशल गावा पुढे येऊन तोंड वर करून बोलायला लागली असती. त्याचा मुर्दा बसवीन, त्याचं हे करीन, त्याचं ते करीन. ह्योच निलाजरेपणे तुझ्या नात्यात बी आलाय बघ. मामी हो गप्पा की कसा पाहि अजून शोभा करून घेत आहे. म्हातारे तुझी सून बरोबर बोलतीय, ऐक जरा तिच काय माहिती आहे काय. तुझ्या सुंदरीच तोंड काळ होतच पर आता तिनं तुमचं बी काळ केलंय. ए भान्या तवा आता आवाज खाली आणि मान वाकलेली असंच फिरायचं गावात. अहो चांगलं सांगत होतो मी, माझ्याशी लगीन लावून द्या, माझ्याशी लगीन लावून द्या, पर ऐकलं नाही. आता घ्या गेली लग्न न करता हनीमूनला. मामी मी पाय पडते तुमच्या, तुम्ही घरला चला चला बघू. काय म्हणून जायचं, माझा माझ्या लेकीवर विश्वास आहे, ती असलं काय मी करणारच नाही. ह्यो या गावातल्याच कुणाचा तरी आगाऊपण आहे हे समज खोट आहे. अग म्हातारे म्हातारे अग अख्ख्या गावानं बघितलं आता आणि तुझा विश्वास कने तुझ्या जवळ ठेव, आता दुसरं कोण बी विश्वास ठेवणार नाही. मंगलताई तुझ्या सुंदरीशी आता दुसरं कोणी बी लगीन नाही करणार, गण्यानं पाठवली तिला. बोलला सर तू सुंदरीच नाव घ्यायची लायकी आहे का तुझी? फ्लेक्स बी तूच लावलायस ना? नाना मला काय कळतंय त्यातलं. मग तू बघितलास का सुंदरीला आणि गाण्याला गाडीवर जातात? बघितलास? तुमच्या भाई कुणी बघितलंय का गण्या आणि सुंदरीला एकत्र जाताना? नाही नाही नाही. सकाळपासून दोघं गावात नाहीत पण ती दोघं एकमेकांबरोबर आहेत असं बघितलं का कुणी? सांगा की कुणी तुमच्या माय लेकींचा फोटो असा दुसऱ्या कोणाबरोबर जोडून लावला असता तर तुम्ही अशीच मजा घेतली असती का? आपली सुंदरी धुतल्या तांदळासारखी नारायकपणा ज्यानं कोणी बी केलाय का नाही त्याच तर चांबड सोडणार आहे मी. त्या गाण्याचे दिवस तर भरले समजा बराबा झाला आता माझ्या. चला निघा आपापल्या कामाला.
नाइस निशा, हाथ हाथ कमरे वर। कमोन यार ऋषा, किती आर्टिफिशियल हसतीस तू, जरा नॅचरल हस ना, छान छान स्माइल दे ना अशी। कृष्णा, माझा पेशन्स संपत चाललाय हिला सांग। ए बाबा, तू तुझा पेशन्स संपू नको, हवं तर माझ्याकडून घ्या प्लीज। सांग जरा हिला। येस व्हेरी गुड, चल वन मोर वन मोर। येस येस येस, व्हाट इज दिस नॉनसेन्स? अन्नदाता सुखी भव। अरे यात्रा आपल्या मालकीन बाई आहेत। कम ऑन यार अनु, व्हाट आर यू डूइंग? चल बाजलो। एक मिनिट, आय एम नॉट युअर यार, ओके? कृष्णा काय चाललंय इथे? या शूटचं अप्रूव्हल तू माझ्याकडून घेतलं होतंस ना? मी क्लायंट आहे ना, मग कुणाला विचारून चाललंय शूट? येस येस, प्रश्नच नाही ना, बस ना स्पॉट। मॅडम साठी चेअर आणा आणि एक ब्लॅक कॉफी विदाउट शुगर। काही नकोय, मला आधी सांग, मागच्या वीस सेटची तोडफोड केली, शूटचं पॅकअप केलं, त्या सगळ्याचा लॉस मला कोण भरून देणार आहे? मी भरून देईन। अच्छा, कमिटमेंट तोडली ती कोण भरून देणार? कृष्णा मॅडमला सांग, सबमिशनची डेडलाईन अजून संपलेली नाहीये। प्रश्न तो नाहीये, तो सेट, ती मॉडेल, ते सगळं मी अप्रूव्ह केलं होतं, ते सगळं तू तोडलंयस। एवढा कसला माज आहे रे तुला? सॉरी, माझ प्रिन्सिपल आहे ते, माझं तत्व, माझ्या क्रिएटिव्हिटीमध्ये लुडबुड केलेली मला आवडत नाही। क्लायंटचं काम आहे बजेट अप्रूव्ह करणं, मॉडेल, सेट, कॉन्सेप्ट, या सगळ्या माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि त्यामध्ये ढवळढवळ केलेली मला खपत नाही, तुलाही माहिती आहे। बट ते सगळं मी अप्रूव्ह केलं होतं। मग तू शूट कर ना, हा कॅमेरा घ्या आणि काढ फोटोज, फार काय अक्कल लागत नाही त्याला। मला अक्कल शिकवू नको। मला पण अक्कल शिकवू नकोस। मी शिकवणार, हे माझा प्रोडक्ट आहे, ते कसं प्रोजेक्ट करायचं हा माझा लुकआउट आहे, तुझा नाही। ओके कृष्णा, सगळ्यांचे पेमेंट्स कर आणि मला बाहेर भेट, मी हे काम सोडलंय। पॅकअप। नाना, आपली सुंदरी तशी नाही तुला भी माहित आहे, समजाव की तुझ्या बहिणीला, कुणीतरी फशिवलंय रे तिला। अगं आत्या, कुणीतरी कॉपी पेस्ट करून सुंदरीचा फोटो जोडला असेल बघण्या बरोबर। तेच की, अगं आजकाल कम्प्युटर वर असलं काय बी करता येतंय। अगं कम्प्युटर कशाला, मोबाईल वर बी होतंय सगळं। मंगलताई तू काळजी करू नकोस, मी माझी माणसं पाठवले सातारला, सातारातल्या मित्रांनी बी सांगितले, पोलिसांनी बी कळवले, आपली सुंदरी लवकर सापडल, तू काळजी करू नकोस। नाना, परीक्षा सातारला नव्हती, कराडला होती। तुम्ही तर म्हणला होता ती सातारला गेली म्हणून। अग मंगल, तू रागवशील म्हणून नाही सांगितलं ग तुला? बघितलं नाना, यांच्या असल्या खोटारेपणामुळे आज ही आली माझ्यावर। गावात कुठ तोड लावायला मी जागा नाही राहिली। हो काय बोडक्यावर घेऊन फिरायचं होतं का ते शिक्षण?
लई पाशवलंय, लई पाशवलंय या दोघे तुम्हाला. अरे देवा, काय केलंस रे, कसे बाई असा दिवस धावणार. माझ्या ओळखीची माणसं आहेत कराड मध्ये, मी त्यासाठी फोन लावतो. मी काय म्हणते, तुम्ही बी जावा की जरा, आणि स्वतः जाऊन भेटा पोलिसांना. मी थांबते इथं. हा चालते, तुम्ही थांबा मारू, तुम्ही थांब. हा बाबा, तुम्ही जावा आणि तिला हुडकून जाणार बघा. अरे तुला एवढी सरासर काम सोडून दिलंस तू, मला विचारायची गरज पण नाही वाटली तुला. मी पार्टनर आहे ना या कंपनीत. तीस टक्क्याचं असलं म्हणून काय झालं, पण आहे ना. मग कृष्णा चिल आणि वाघाने वाघासारखं राहायचं. त्याने जर का शेपूट हलवली ना, तर लोक त्याच्याही गळ्यात पट्टा बांधतात. बर, इथे या गोष्टीचा काय संबंध आहे सांगाल का? तू एवढंच लक्षात घे की जे काम मी सोडून दिलंय ना, ते परत इथेच स्वतःहून चालत येणार. हॅलो सर, गुड मॉर्निंग. हो का? तुनिक मी हँडल करतो. आदित्य ऐक ना, आता तरी जरा सबुरीने घ्या प्लीज. निघतो का?
डाव रुगडा कुणी आहे का बाहेर खंजीर खूप असल गण्या गण्या मला माहिती आहे तू तर बाहेर गण्या दार उघड गण्या गण्या दरवाजा उघड गण्या दार उघड गण्या गण्या दार उघड गण्या काय घातलं होतं जेवणात सांग की काय केलं स्वास तोच प्रश्न मला बी पडलाय कुठन दुर्बुद्धी सुचली अन आताच्या आता शृंगार तळीला घेऊन चल मला अगं येडी आहेस काय हे बघ नादायक पण जन कोणी बी केलाय का नाही त्याचं तर चांबड सुटणार आहे मी कणी केलं असेल हे सगळं मला इथं दामोट ठेवून ही समज उद्योग केलं बरं का केलं तू असं अगं कुणी केलं काय केलं ते जाऊ दे आता माझे दिवस भरले माझ्या नाना मला काय सोडत नसतोय हा गण्या आपण एक काम करू आपण इथनं गावात जाऊ आणि समजा सगळं खरं सांगू काय होणार नाही हा निशाने अरे अरे बाबा बर तुला चार फटका पडतील पण ते तुला खावं लागणार ना आता चल की गण्या चल की माझ्या सगळं नाही 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 चुकलं मी आता तुला सोडले तुझं तुला जायचं तिकडे जा मला वाट फुटल तिकडे मी जातो जगलो वाचलो तर भेटू अरे गण्या गण्या ऐकी गण्या आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.